महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे त्यांच्या काही मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात मोर्चे व धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले असून भव्य मोर्चा काढून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन अर्धापूरकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. राज्याचा कार्याध्यक्ष आहे आणि जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. या ठिकाणी विविध मागण्याकरता आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन मुख्यमंत्रीच्या यांना पाठविण्याकरता त्यांच्या हस्ते देण्याचं ठरलेलं आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची किमान वेतन श्रेणी देण्यात आलेली नाही, तसेच पेन्शन नाही. त्याच पद्धतीनं आम्हाला ग्रॅज्युएटची सुद्धा लावण्यात आलेली आहे, पण त्याचा सुद्धा आम्हाला लाभ भेटत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शासनानं 2007 पासून राहणीमान भत्ता देण्यात आलेला आहे, पण आज जवळपास 2,54,000 रुपये झाले ते प्रत्येक कर्मचाऱ्याचे. आतापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला सुद्धा ते भेट. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.